नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणी। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। तर सुरुवात करूया राशी मेषपासून। मेष राशीला स्वतःचं स्वास्थ्य आणि कामामधली गती ह्याचं ताळमेळ बसवता येत नाही। कामाचा लोड आहे पण स्वास्थ्य बरोबर नाही आहे, आपल्याला स्वास्थ्य बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे अनेक कामं विलंबानं चालू आहे, देर लागायला लागलेली आहे। तर तुम्हाला थोडंसं इथं असं दाखवते की तुमच्या हेल्थवरती पहिला फोकस करा। हेल्थ आहे तर वेल्थ आहे, तर तुम्हाला हेल्थवरती फोकस करणं गरजेचं राहील। इथं असं दाखवते की थोडंसं तुमच्या खानपानवरती मागच्या आठवड्यामध्ये कुठे संयम राहिला नाही, किंवा तुमच्या जिभेला खूप जास्तच सवय आहे तिखट तेलकट खाण्याची, तर त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम चालू झालेला आहे। असं जर असेल तर या आठवड्यामध्ये तसं थोडंसं कंट्रोल करा, जिभेवरती कंट्रोल करा, स्वाद थोडासा कमी आला तरी चालेल। कारण इथं असं दाखवते की दवाखान्याची पळापळ या आठवड्यात होण्याची शक्यता आहे आणि हे कुणाला आवडणारी गोष्ट नाही आहे, त्यामुळे थोडंसं कंट्रोल करा। आठवडा चांगला जाताना दिसत आहे। तुम्हाला एंजलचा मेसेज पण बघूया। 10 of Pentacles, स्वप्न एवढं मोठं आहे की मला घर बांधायचं आहे, मला वस्तू खरेदी करायची आहे, वास्तू खरेदी करायची आहे, इलेक्ट्रॉनिक्स मोठा गॅजेट पाहिजे आहे, तर तुमची कृती थोडी अच्छी पाहिजे आणि तुमचं हेल्थ पण व्यवस्थित पाहिजे। व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही जर गेला आणि तुम्ही त्या प्रक्रियेला व्हिज्युअलाइज केलं की मला सगळं मिळून गेलेलं आहे, तर तुम्हाला युनिव्हर्समधनं लवकर मिळेल। वृषभ राशी। वृषभ राशीला वर्ल्ड कार्ड आलेलं आहे, असं इच्छा आकांक्षा पूर्ण होणे, पारितोषिक मिळणे, बक्षीस मिळणे, किंवा तुमचं काम असेल अशा ठिकाणी की ज्याच्यामध्ये बक्षीस किंवा लॉटरी मिळू शकते, तर त्या ठिकाणी तुमचं सन्मान होताना दिसत आहे। आकस्मिक धनलाभ ज्याला तुम्ही म्हणू शकता, मग आकस्मिक धनलाभ त्यावेळी होतो की जेव्हा तुमचं पाठीमागचं असं काही काम, असे काही थॉट्स, असे काही इंट्युशन्स तुमच्या युनिव्हर्समध्ये गेले असेल, तरच हा धनलाभ शक्य होतो। आणि भाग्य आहे ते पण युनिव्हर्सवरतीच चालतं की तुमच्या भाग्याला कधी द्यायचं आहे, पण तुमचे थॉट पॉझिटिव्ह असेल तर ते लवकर मिळतं। काम असं करा, काही लोकांच्या घरामध्ये चक्क असं दाखवते की विशिष्ट आजारपणाने काही लोक ग्रस्त आहे, तर त्यांच्यावरती घरातल्या लोकांचा फोकस नाही आहे, निग्लेक्ट केलं जात आहे, इग्नोर केलं जात आहे, तर पहिला त्यांची काळजी घ्या। मग वयोवृद्ध आई वडील असेल, भाऊ बहीण असेल, काका काकी असेल, शेजारी कोणी असेल, तर थोडीशी तुम्ही मदत या आठवड्यात केली तर तुमचं जे मिळालेलं आहे ते टिकून राहील आणि तुम्हाला नुकसान होणार नाही। एंजल काय मेसेज देते बघूया। एंजलचा मेसेज पण किंग ऑफ फ्रेंड्स आहे, असं दाखवते पॉझिटिव्ह थिंकिंग, राजासारखा विचार, प्रजाला समान बघणे, भेदभाव न करणे, हा गुणाला तुम्ही जर डेव्हलप केलं तर तुमचा आठवडा आणि येणारा काळ चांगला जाणार आहे। पुढची रास आहे मिथुन राशी। मिथुन राशीला पहिलंच कार्ड टेन्शनचं कार्ड आलेलं आहे, असं दाखवते की मी टेन्शन फ्री होऊ का अजून बंधनात बांधू। म्हणजे एक काम चालू आहे, दुसऱ्याची ऑफर आलेली आहे, राहतं काम चालू, काम सोडू का मी दुसऱ्याला अप्रोच होऊ, येणार साहजिक आहे की तुम्हाला टेन्शन येणार, पण ग्रोथ पाहिजे असेल, प्रगती पाहिजे असेल तर स्विच होणं गरजेचं असतं। मग पॉझिटिव्ह थिंकिंग असेल की तुमचं मला स्विच व्हायचं आहे, पण खरोखरच व्हायचं आहे, गरज आहे, नीड आहे पुढं जाण्याची आणि पुढं काही काम करून दाखवण्याची तुमच्यामध्ये कृतज्ञता आहे, तर तुम्ही हे घ्यायला हरकत नाही आहे। विश ऑफर तुमच्या जे काय असेल ते पूर्ण होण्याची पूर्ण तयारी आहे। मनीच्या विश या आठवड्यात पूर्ण होणार आहे। बघा, तुम्ही विश करा की मला मनी खूप मिळालेले आहे, माझे काम झालेले आहे आणि मी एका परिस्थितीमधनं सुदृढ परिस्थितीमध्ये जायला लागलेलो आहे, सगळीच करणं पॉझिटिव्ह आहे।
वर्ल्ड कार्ड साठीच तुमचा प्रयत्न चालू आहे, चारही दिशेने खुशी मिळणार आहे। स्टार कार्ड असंच दाखवते की नशीब उघडण्याची वेळ जेव्हा असते तेव्हा कार्ड्स पण आपोआप पॉझिटिव्ह येतात, संकेत देतात आपल्याला की जे काय होणार आहे चांगलं होणार आहे, तुम्ही पॉझिटिव्ह राहा तर काम होताना दिसत आहे। आर्थिक नुकसान या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, थोडंसं जपून इन्व्हेस्टमेंट करा। कर्क राशी कर्क राशीला मॅजिशियन कार्ड आहे, आपला प्रभाव लोकांवरती कसा पडतो, चांगला पडतो का वाईट पडतो हे आपल्यावरती आहे। मग मॅजिशियन कार्डचं म्हणणंच असं आहे की तुमची कृती अशी असायला पाहिजे या आठवड्यामध्ये की तुमचा प्रभाव लोकांकडे चांगला पडायला पाहिजे, ना की डेव्हिलसारखा। डेव्हिलसारखा पण आला आहे म्हणजे कसं आहे, काही लोक दुष्ट प्रवृत्तीचेच असतात, त्यांना किती चांगला सल्ला दिला फरक पडत नाही आहे, ते दुष्टपणा सोडत नाही। आणि प्रत्येक घरात अशी एखादी व्यक्ती मिळूनच जाते, कंप्लेंट लोकांची असते म्हणजे असते, म्हणजे आपल्याला त्या परिस्थितीमधनं बाहेर येण्यासाठी आपला प्रभाव चांगला करण्यासाठी काही चांगले विचार वांचन करायची गरज आहे। आणि इथं कार्डमध्ये इन्व्हेस्टमेंटचं कार्ड आलेलं आहे, त्याच्यातनं रिटर्न घेण्याचं कार्ड आहे, म्हणजे ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांना आता असं वाटतं की आमच्या इन्व्हेस्टमेंटला आता भरपूर फायद्याचे सौदे होत आहे, तर तुम्हाला पण ते घ्यायचं असेल तर घेऊन टाका, कारण इथं असं दाखवते की ही संधी सोन्याची आहे। सिंह राशी सिंह राशीला असं दाखवते की तुमच्या आयुष्यामध्ये जे काय बदल आता चालू आहे, काही लोकांची नोकरी गेलेली आहे, काही लोकांचे जॉब मध्ये तुम्ही इंटरव्ह्यू दिलेले आहे पण त्याच्यातनं कॉल आलेला नाही आहे, तर तुम्हाला असं वाटते की आमचं आता सगळी परिस्थिती डाऊन 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 होत चालली आहे। मग तुम्हाला कुठल्या सध्यावर फोकस करायचं आहे ते तुम्ही विचार करा, तुम्हाला पडता घोडा व्हायचं आहे, तुमचे विचार पण पॉझिटिव्ह ठेवा, डाऊन शब्दाला वापरायचं बंद करा। आपण जे बोलतो ते युनिव्हर्समध्ये जाताना ते परत आपल्याला मिळते, तर तुम्ही असला एकही शब्द या आठवड्यात किंवा आयुष्यामध्ये वापरू नका की ज्याच्यामुळे तुमचं खालीपणा येणार। हे समजण्याची गोष्ट आहे की आपण दिवसामध्ये इतके अपशब्द किंवा इतक्या निगेटिव्ह गोष्टी बोलत असतो आणि त्या घरात चालूच राहतात, बंद होत नाही। आज एकाने बोललं दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांनी बोललं, त्यामुळे ह्याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं राहील। एंजल्स काय म्हणतात बघूया। सेवन ऑफ पेंटाकल्स खुशीचं कार्ड आहे, असं दाखवते की मांगलिक कार्य तुमच्या घरामध्ये पावण्याची वर्दळ आणि काही लोकांचा मॅसेजेस असे येणार आहे की ज्याच्यामधनं तुम्हाला आनंद होणार आहे। मग फ्रेंड्सचं लग्न ठरलं, एखाद्या फ्रेंडच्या लग्नामध्ये जायचं आहे किंवा त्यांच्या घरी काही पार्टी जाय त्याला तुम्हाला बोलवलेलं आहे, तर आठवड्यामध्ये थोडासा आनंद मिळत दिसत आहे। कन्या राशी कन्या राशीला असं दाखवते की पॅन्टाकल्सवरती फोकस आहे, पैसे मिळवणार आहे आणि पैसे मिळवण्यासाठी जे कष्ट करायचं आहे त्याच्यासाठी थोडं मार्केटिंग, प्रवास किंवा तुमच्या खिशातले थोडे पैसे घालून काही काम केलं तर त्याचा नंतर बेनिफिट मिळणार आहे। मग काही छोटी इन्व्हेस्टमेंट आहे ते करा, तर त्याच्यातनं पण तुम्हाला बजेट व्यवस्थित असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे। तर असे काही प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये 5 रुपये गुंतवले तर 10 रुपये मिळतात, पण तुम्हाला जाणून बुजून मोठा लॉस होणार असं काही काम करायचं नाही आहे। छोटे छोटे इन्व्हेस्टमेंटमध्ये या आठवड्यात चांगलं होणार आहे, केलं तर नुकसान नाही आहे। विचारामध्ये ग्रहण लागलेलं कार्ड आहे की सुखाची वीट येणे, आपल्याला सुखाची वीट यायला नको, ज्या सुखासाठी तुम्ही स्ट्रगल करता ती स्ट्रगल मनाने करा, खुशीनं करा, तर ते तुम्हाला स्ट्रगल नाही वाटणार, आनंद वाटणार की मी आज खूप काम केलं आणि माझा रिझल्ट खूप चांगला मिळणार आहे। काम कमी रिझल्ट मोठं कधीच मिळणार नाही आहे। एंजलचा मेसेज पण आपण रीड करूया। हे तर 8 ऑफ वँड्स आहे, पूर्ण शनीचं कार्ड आहे, असं दाखवते की शनीला जे प्रिय आहे कष्ट, प्रामाणिकपणा
लबाडीपणा अजिबात करायचा नाही, त्या पद्धतीने तुमचं काम असेल तर तुम्हाला एट ऑफ फ्रेंड्स कार्डची सूचना आहे, तुम्ही पुढे जाता पाठीमागे वळून बघत नाही. तुला राशी तुला वास्तू मध्ये दुरुस्ती किंवा खर्च करून स्वतःचं वास्तू भव्य बनवायचं स्वप्न आलेलं आहे. जे वास्तू आहे, जसं तुम्ही राहता आहे, ज्या घरात आता स्वतः आहे, त्याच्यामध्ये काही ना काही बदल होण्याची चिन्ह आहे. एक ज्यांना शक्य आहे त्यांना दुसरं वास्तू किंवा परिस्थिती चांगली असेल त्या लोकांना आणखीन काही वास्तू घेता येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु ज्यांचं आता राहतं घर आणि एकच घर आहे, त्या लोकांना स्वतःच्या घरामध्ये दुरुस्ती, अडगड काढून टाकणे आणि सुशोभित कलर करण्याची वेळ आलेली आहे. सणावाराचा जवळ असेल तुम्ही आणि सणवार चालू आहे तर घरामध्ये ही परिस्थिती बदलायला पाहिजे. दुसरं असं दाखवते की जिथे तुमच्या घरामध्ये प्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे किंवा प्राणीपासून तुम्ही काही कमवता किंवा प्राण्यापासून तुम्हाला काही उत्पन्न मिळते तर तुम्ही त्यांची केअर कमी करायला लागलेला असाल तर त्यांचा उपद्रव होणार आहे. मग त्यांच्यासाठी खूप खर्च करावा लागणार आहे. म्हणजे आतापासून थोडंसं आहे बघा, ह्याच्यामध्ये डॉग झालेले आहे, ह्याच्यामध्ये कॅट्स आहे, इथं गाय आहे, तर असं दाखवते की ज्यांचं जसं पशुधन आहे त्याची काळजी या आठवड्यात करणं गरजेचं आहे. वृश्चिक राशी वृश्चिक राशीला परिवर्तनाची वेळ आलेली आहे आणि परिवर्तन आपल्यासाठी आहे. म्हणजे स्वपरिवर्तन, स्वस्वभावाचा परिवर्तन असू शकतो आणि कामाचं स्वरूप बदलणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी जॉब फील्ड बदलणार आहे, एखाद्या वेळी अचानक मोठ्या फील्डचं शिक्षण घ्यायला जाणार आहे, तुम्हाला हे गाव आवडत नाही तर दुसऱ्या गावामध्ये शिक्षण घ्यायला जाणार आहे. कुटुंबामध्ये परिवर्तन दाखवतं, रिलेशनशिपमध्ये पण आहे. म्हणजे परिवर्तन ह्या आठवड्यामध्ये कुठं ना कुठं मोठ्या प्रमाणात होणार आहे. पॉझिटिव्ह करून घ्यायसाठी स्वतः पॉझिटिव्ह परिवर्तन बघा. नवरा बायकोचं भांडण झालंय, परिवर्तन कार्ड आलेलं आहे म्हणून मी आता मायरी पडून जाते, त्याला तसंच सोडते, घर असूच असू दे, मुलं असंच असू दे, अजिबात विचार करायचा नाही. परिवर्तन म्हणजे चांगल्या ठिकाणी चांगल्या वस्तुस्थितीमध्ये परिवर्तन करायचं आहे. कार्ड न्यू बिगिनिंग, न्यू क्रिएशन, न्यू आयडियाज आहे. जेवढं तुम्हाला पाहिजे त्याची विज्युअलायझेशन, क्रिएशन तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे तर तुम्हाला परिवर्तन शक्य आहे. एंजल्स तर फाईव्ह अप स्वॉर्ड्स आहे. तलवारीच्या धारेवरती वायू तत्वाचं कार्ड आहे. म्हणजे बोलणं, चालणं, लोकांबरोबर मिसळणं, खाणं आणि स्वतःची समाजसेवा हे गुण तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. समाजाला पण आपलं काही देणं लागतं तर तुम्हाला पॉझिटिव्ह काही थिंग्स दिले, काही मदत केली तर नुकसान होणार नाही आहे. धनुराशी कार्डाच्या माध्यमातून आपण थोडं काउन्सिलिंग करतो, काही लोकांना सूचना देतो, काही लोकांना पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देतो तर ते तुमच्या कार्डाच्या अनुसार तुम्हाला आलेल्या इच्छा आणि तुम्हाला पूर्ण करायच्या इच्छासाठी काही संकेत असतात. धनुराशीला हरवलेली वस्तू, हरवलेले रिलेशन, हरवलेली माणसं किंवा फ्रेंडशिप परत करायची इच्छा झालेली आहे. तुमचे कुठे काय रिलेशन दुरुस्त नसेल आई वडील बरोबर, भावा बहिणी बरोबर, काही काका काकी बरोबर, पार्टनरशिपमध्ये, फ्रेंड्स बरोबर, तर ते दुरुस्त करून परत एकदम चांगलं करण्याची वेळ आलेली आहे. मग पुढाकार तुम्हीच स्वतः घ्यायला पाहिजे कारण तुम्हाला हे कळत आहे. तर तुम्ही पुढाकार घेतला तर नुकसान होणार नाही आहे. काळ आठवड्यामध्ये तुम्हाला परिस्थितीवरती मात करायसाठी जोडधंदा करण्याची ज्यांना गरज वाटते तर त्यांनी त्वरित जोडधंदा चालू करायला हरकत नाही आहे. समजा तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्ही जॉब करताय, पण तुम्हाला असं वाटतं की आमच्या घरातनं हे एखादा पदार्थ किंवा ही एखादी वस्तूसाठी आम्ही खूप मार्केट करू शकतो तर त्वरित कामाला लागा.
कार्ड पॉझिटिव्ह आहे, मनी लक आहे, आणि असं तुम्ही सुरुवात आता केली तर सणावाराच्या दिवशी मागच्या काही अजून उरलेल्या महिन्यामध्ये तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. एंजल काय म्हणते? एंजल सिक्स ऑफ कप्स आहे. सिक्स ऑफ कप्सचं म्हणणं असं असतं की सहा नंबर शुक्राचा नंबर तुम्हाला ऐहिक सौख्य, काही महत्त्वाच्या वस्तू, काही इच्छा जे सहा नंबरला कनेक्टेड आहे, विनसशी कनेक्टेड आहे, मग ते सगळं घराचं आलं, प्रपंच आलं, नारी सौंदर्य आलं, कपडे आले, फॅशन आलं, तर त्या सगळ्यावरती या आठवड्यामध्ये खर्च होणार आहे आणि खुशी खुशीनं तो खर्च करायला तयार व्हा. मकर राशी. मकर राशीला पहिलंच कार्ड असं दाखवते की कुठं ना कुठं स्थिरतेमध्ये आपलं कल आहे आणि आपल्याला तशी वेळ आलेली आहे, ते चाहूल लागलेली आहे. मित्रमंडळीपासून धोका झालेला आहे, तिथून तुम्ही आता सावधान झालेला असाल. तुम्हाला माहिती आहे की या लोकांनी परिस्थिती माझी काय होती, मी काय बनवून टाकली, मी त्यांच्यावर विश्वास केला, तर त्या परिस्थितीने त्या वस्तुस्थितीमधनं बाहेर यायला पाहिजे. ते लोकांपासून पण दूर राहायला पाहिजे. कारण कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये काही वेळा अशी लोक येतात ज्यांच्या नेगेटिव्ह ओरा, नेगेटिव्ह थॉट्समुळे आपण पॉझिटिव्हमधनं नेगेटिव्ह होऊन जातो. मग हे आपल्याला नको असेल तर स्थिरतेकडे कल ठेवा, पूर्णतः स्वतःवरती विश्वास ठेवा, परिस्थितीवरती मात करा. कार्डमध्ये असंच दाखवते वाहन सुख नक्की लाभणार आहे. खूप लोकांना शौकीन लोक आहे की ज्यांना वाहन घ्यायचंच आहे आणि आहे तरी आपल्याला दुसरं पाहिजे, तर त्यांच्या घरी हमखास वाहन येणार आहे मकर राशीच्या लोकांच्या घरी. आपल्याला एंजल काय रिपोर्ट देते बघूया. मून कार्ड आहे म्हणजे सगळ्यांच्याच घरी असं काय होणार नाही. काही लोक बोलले असेल आमचं स्वप्न आहे पण आमच्याकडे पैसे नाही आहे, कसं येणार. मग हे नेगेटिव्ह थॉट्स आहे. तुम्ही स्वप्न बघा, आली असं म्हणून बघा, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या तर का नाही येणार. मग मूनकारचं म्हणणं आहे इमोशनवरती या आठवड्यामध्ये कंट्रोल करा. तुमचे इमोशन्स जर खूप त्रासाचे होत असेल तर थोडं मेडिटेशन करा. मंदिरमध्ये किंवा देवाऱ्यामध्ये थोडंसं आपल्याला वेळ घालवायचा असेल तर तिथं तुम्हाला शांतता मिळेल. तसं तुम्ही काही प्रयोग केले तर तुम्हाला या आठवड्यामध्ये नुकसान होत नाही आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला गणेशाचं कार्ड आलेलं आहे असं दाखवते की देवावरती ज्यांचा अतूट विश्वास आहे, खूप वर्ष झाले उपासना करतात, खूप धार्मिक लोक आहे आणि त्यांचा पैसा सत्मार्गी लागलेला आहे, तर त्या लोकांना थोडंसं आता अजून पण मदत आणि काही ना काही उपाययोजना करायची गरज आलेली आहे. परिस्थिती त्यांची पण असं दाखवते की थोडंसं जे काय होतं त्याच्यामध्ये कमीपणा यायला लागलेला आहे. काही लोकांना जाणवते की आता आपला बिझनेस कमी झाला आहे, पैसे कमी पडायला लागले, आपल्या पाठीमागचे खर्च पेंडिंग आहे, तर पुढं कसं होणार. तर परिस्थिती परत तीच आणायसाठी माइंडला तुम्ही पॉझिटिव्ह पा. देवउपासना करताय, दानधर्म करताय, सगळं बरोबर आहे, इथून करा, हार्टनं करा, मग तुम्हाला रिझल्ट मिळताना दिसत आहे. टेन ऑफ पेंटाकल्सचं म्हणणंच असं आहे की जे काय हवं आहे ते 10 पटीनं मिळण्यासाठी प्रयत्न करा. 10 नंबर 1 नंबर सूर्याचा आहे. तुम्हाला असं दाखवते की सूर्य उपासना, रविवारच्या दिवशी दान करणे, जपतप करणे, सूर्याला अर्ध देणे, हे जर उपाय तुम्ही केले तर तुमची जे काय आता परिस्थिती तुम्हाला डामाडोल वाटते ती स्थिर होणार आहे. मीन राशीला बघूया काय काय कार्ड म्हणतात. मीन राशीला हेल्थचं कार्ड आलेलं आहे आणि असं दाखवते ते सगळे रिव्हर्स कार्ड आलेले आहे. रिव्हर्स त्याच्यासाठी आलेले आहे की जे काय तुमच्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम चालू आहे तो उशिरा क्युअर होणार आहे. क्युअर तर होणार आहे पण उशिरा होणार आहे. स्ट्रेंथ कार्ड आहे, थोडं स्ट्रेंथ वाढवून ठेवा. असं दाखवते की तुमच्या स्ट्रेंथमध्ये जर कमीपणा आला, तुम्ही स्ट्रेंथ कमी केलं तर ते जे काय प्रॉब्लेम आहे ते अजून कमी होणार नाही आहे. स्ट्रेंथवरती वर्क या आठवड्यामध्ये करा. कामामध्ये दरंगाई कुठं तुम्हाला होत असेल आणि तुम्हाला कुणाची मदत मिळत नाही आहे तर एम्परर कार्डचं म्हणणं असंच आहे, एखादी थोर व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या.
मग हे सल्ला कुठं घ्यायला जाऊ शकतो की आपल्याला एखादा वकील आहे, आपल्या फॅमिलीचे काही मॅटर आहे, कोर्ट कचेऱ्या चालू आहे आणि तुमचं काम तटलेलं आहे, पुढं होतच नाही आहे, तर तुम्हाला सल्ला घेणं आवश्यक राहील. एंजल काय मेसेज देते बघूया. नाईट ऑफ वँड्स. नाईट ऑफ वँड्स कार्ड असंच म्हणते की जसं एक घोडा तीव्रतेनं पळू शकतो, त्याच्यामध्ये प्रचंड शक्तीचा वेग असतो, त्याची एनर्जी काय लेवल असते, हॉर्स पॉवर आपण ज्याला म्हणतो, तर त्या लेवलची एनर्जी तुमची व्हायला पाहिजे. प्रयत्नांना होणार, एका दिवसात विचार करून कोणी त्या लेवलला पोहोचू शकत नाही. हळूहळू सराव केला तर हे सगळं शक्य आहे, तर तसा सराव करायला चालू करा. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया की या आठवड्यामध्ये कुणाचा वाढदिवस आहे, त्यांना आपल्याकडनं कार्ड्स काय गॅरंटी देतात, मेसेजेस देतात, काय सूचना देतात. वाढदिवसाचे कार्ड अतिशय शुभ आहे, लक्ष्मी कार्ड आहे, असं वाटते की थोडस लोकांना जेलसी होणार असे वर्ष जाणार आहे. ज्यांचा वाढदिवस या आठवड्यामध्ये आहे त्या लोकांना खूप सांभाळायचं आहे आणि स्वतःची घराची स्वतःची काळजी खूप घ्यायची आहे. फॅमिलीमध्ये आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे, वर्षभरामध्ये मांगलिक कार्य होताना दिसत आहे. एकच सूचना आहे की हेल्थ तुमचं नादुरुस्त असेल आणि हे ब्रोकन हार्ट आहे असं दाखवते की ज्यांची हलगर्जीपणा हेल्थवरती होणार त्या लोकांना सर्जरीला समोर जावं लागणार आहे. मग दात असेल, डोळा असेल, पोट असेल, पाय असेल, सांधे असेल, जिथं तुम्हाला बॉडीमध्ये पेन आहे, त्रास आहे, त्याच्यावरती काम करायला चालू करा. पैशांची स्थिती तर चांगली राहणार आहे आणि परिस्थितीवरती मात करायसाठी काही मोठे महत्त्वाचे कामाची सूची तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला मोठं काम होणार आहे. ज्यांची जशी वेग आहे त्या वेगाला तुम्ही व्यवस्थित जाताय, म्हणजे वर्षभरासाठी काम चांगलं आलेलं आहे, पैशाची परिस्थिती चांगली आहे. देव उपासना तुम्हाला मारुती उपासना करायची आहे. ज्यांचे ते देव आहे त्यांची तर तुम्ही करूच शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु मारुती उपासना त्यांचे 40 म्हटल्यानं आपल्याला कमी वेळामध्ये मोठं काम होणार आहे, करायला हरकत नाही आहे. एंजल मेसेज. 10 ऑफ पेंटाकल्स आहे. पेंटाकल्स कार्ड येणे म्हणजे पैशाची परिस्थिती खूप चांगली होणे, स्थिरतेकडे कल असणे आणि आपल्या मनाची स्थिती पण स्थिर होताना दिसत आहे. मग हे सगळं रिलेशनला पण तुम्ही स्थिर करू शकता. एखादी प्रॉपर्टी घेतली असेल तर थोड्या काळात ती स्थिर करा त्याला, मग त्याचा रिझल्ट तुम्हाला नंतर चांगलं मिळेल. मग हे सगळे उपासना तुम्ही केली तर तुम्हाला नुकसान होणार नाही आहे. आता याचा आपण पॉझिटिव्ह टिप्स, आपण आता जे काही श्रृंखला चालू केली आहे त्याच्यामध्ये परत एकदा ती बुक उघडायची आहे. तुम्हाला ती बुक ओपन केल्यानंतर तुमचं विश लिस्ट बघायचं आहे. त्या विश लिस्टमध्ये आता वर्क करा रिलेशनवरती. तुम्ही बघा की तुमच्या घरामध्ये रिलेशन कुठे कोणाबरोबर कसे आहे, घरामध्ये, घराचा बाहेर, काम करता त्या ठिकाणी, आपल्याला कोण हेल्प करते त्याच्याबरोबर, कामवालीबरोबर, आपले नोकर वर्गाबरोबर, अधिकारीबरोबर, कर्मचारीबरोबर, बँकेमध्ये, बँकेच्या माणसांमध्ये, तुमचे जसे ज्यांचे रिलेशन आहे त्या रिलेशनला तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये त्याला धन्यवाद द्या की ह्यांच्यामुळे माझ्याकडे एवढं आहे, एवढी मदत आहे, हे लोक मला मदत करतात, त्याच्यासाठी मी ग्रॅटिट्यूड आहे, धन्यवाद करते, थँक्यू म्हणते आणि मला त्यांच्याबद्दल खूप मान आहे आणि मी त्यांच्याबद्दल वाईट चिंतत नाही आहे. मग ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या घराच्या व्यक्ती, आई वडील, पार्टनर, पती पत्नी, मुलं ह्याच्यावरती आपण फोकस करायचं आहे. त्यांच्यावरती जर रिलेशन तुमचं चांगलं राहिलं, त्यांच्याबरोबर तुम्ही कृतज्ञतेनं व्यवहार केला, त्यांनी जे काही तुमची सेवा चाकरी करतात, मदत करतात, त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद दिला, तर बघा घरामध्ये शांतता येते का नाही. आणि प्रत्येकाने हे करायचं आहे, तू कर मी उद्या करतो, मुलांना शिकव, मला काही गरज नाही, मी सर्व संपन्न आहे असं कोणी नाही आहे. ही वस्तू स्वतःच्या मध्ये परिवर्तन करायची आहे. एक नवीन कोर्स आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्याला, आपल्या अवतीभोवती, समाजाला, देशाला, सर्वकडे शांतता मिळवून देऊ शकतो आणि स्वतः शांत झाल्याशिवाय दुसऱ्याला शांत करता येत नाही आणि हे करणं गरजेचं आहे. तुम्ही बघताय का आता की
युद्ध चालू आहे, आतंक चालू आहे, काही लोकांच्या घरामध्ये खूप त्रास आहे, खूप नुकसान आहे, घरे उद्ध्वस्त झालेली आहे, पुराचं नुकसान झालेलं आहे, तर त्या लोकांची कंप्लेंट्स किती आहे, त्यांना ऐकणारं कोण नाही आहे. परंतु त्यांना एक सूचना आहे की तुम्ही कंप्लेंट मोडवरनं बंद करा, कंप्लेंट करायचं बंद करा. तुम्हाला त्यावेळी जी मदत मिळाली, ज्या लोकांनी मदत केली, जे लोकांनी तुम्हाला पाण्यातनं बाहेर काढलं, खायला दिलं, प्यायला दिलं, कपडे दिले, धान्य दिलं, त्या लोकांचा धन्यवाद म्हणा की तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्या लोकांनी किती मदत केली. जर ते लोक नसते तर तुमची काय अवस्था झाली असती. बस एवढंच विचार करा तर तुमची कंप्लेंट्स बंद होणार की आमचं आता पुढचं कधी मिळेल, कवा मिळेल, कसं मिळेल, सगळं मिळेल. पण तुमची कंप्लेंट जर तुम्ही जास्त केली तर तुम्हाला कंप्लेनच मिळणार, तुमचं कोणी ऐकणार नाही. मग ही परिस्थिती आपल्या घरावरती, मुलांवरती, सगळ्यांना शिकवा की आपल्याला जे आहे त्याच्यात समाधान मानायची जर प्रवृत्ती असेल तर आपोआप सगळी परिस्थिती बदलणार आहे. आणि प्रत्येक क्षणाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक परिस्थितीला तुम्ही धन्यवाद द्या, आभारी व्हा आणि त्यांचा आभार माना. आणि हे करणं सहज सोपं आहे, याच्यामध्ये खर्च कुठलाही नाही. आणि लोकांमध्ये तुमचा बदल जेव्हा दिसेल तेव्हाच लोकांना कळेल की आता आपल्याला ह्याच्यामध्ये परिवर्तन आलं आहे, तर आपल्याला पण करायला पाहिजे. आणि हे वाईट परिवर्तन नाही आहे. बघा तुम्ही तुमची कामं कशी होतात, तुम्हाला पैसा कसा मिळतो, लक्ष्मी कसं प्राप्त होते, घरात शांतता कसा येते. पुढच्या एपिसोडला पण आपण पुढं एक बघणार आहे की अजून आपण कसा प्रकारे लोकांना धन्यवाद देऊ शकतो. तर प्रतीक्षा करा केतना सेटची कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार. प्रत्यक्ष व्हिजिट करायची असेल तरी पण तुम्ही मला भेटू शकता, कॉल करू शकता. नमस्कार.